असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। मित्रांनो, वडीलधारी माणसं आपल्या हितासाठी कधी कधी दोन चार शब्द बोलतात, पण तेव्हा त्यांची दृष्टी लक्षात घेणं आणि त्यातून साध्य होणारं आपलं हित लक्षात घेणं हे नेहमीच गरजेचं असतं। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। राजे दौलतराव शिंदे हे मोठे प्रजावत्सल होते। एके दिवशी ते सभेत बसले असता एका सेवकाची चूक त्यांच्या नजरेस आली। त्यासमयी ते संतप्त होऊन त्या सेवकास वाटेल तशा शिव्या देऊ लागले। त्यावेळी सिंहासनाच्या मागे पडद्याच्या आत बसलेली वृद्ध दाई त्यांना उद्देशून म्हणाली, दौलत्या, अरे दौलत्या, कुठं बसलास तू? विष्णूच्या गादीवर नव, तोंडावर। हे ऐकून राजेंच्या अंगावर थंड पाणी ओतल्याप्रमाणे झालं। त्यांच्या डोळ्यातून टिपे गळू लागली। लगेच ते सिंहासनावरून उठले। ते पाहून सर्वांना वाटले की दाईला मारण्यासाठीच राजे निघाले असावेत। इतक्यात दोघे सेवक पुढे आले आणि म्हणाले, महाराज, आपण आज्ञा कराल तर आम्ही दोघे दाईचा चांगलाच परामर्श घेतो। तेव्हा दौलतराव म्हणाले, दाईने माझे काय वाईट केले आहे? तुम्ही आजवर महाराज महाराज म्हणून मला फुगवलात, म्हणून तर आत्तापर्यंत माझ्या कर्तव्याचे मला विस्मरण झाले। पण आज माझ्या दाईने मला सावध करून माझ्या कर्तव्याची जाणीव मला करून दिली, म्हणून तिचे आभार मानण्यासाठी मी जात आहे। जिव्हाळ्याशिवाय सत्याचा मार्ग कोण दाखवणार, असे म्हणून दौलतराव थेट दाईकडे गेले। मित्रांनो, आई आपल्या मुलाला चांगले वळण लागावे म्हणून वेळोवेळी खडसावत असते, एखाद दुसऱ्या वेळेस कान ओढते, एक दोन फटके पण देते, पण त्यामागे तिचा हेतू आपलंच भलं व्हावं हा असतो। तेव्हा आई वडील, गुरु, वडीलधारी माणसे यांचा मान राखायला शिका, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।